जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी 18 मार्च रोजी निवड प्रक्रिया होत असून राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. ही निवडणूक प्रक्रिया ऑफलाईन होण्यासाठी 2 नगरसेवकांनी दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळून लावल्याने ऑनलाईनच निवडणूक प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना MIM सह आता भारतीय जनता पक्षातून फुटून आलेल्या सदस्यांसह शिवसेनेसोबत सध्या स्थितीत 44 सदस्य असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून नाव निश्चित करण्यात आले असून सकाळी 11 महापालिकेच्या सभागृहात दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आला. भाजप महापौर व उपमहापौर पदासाठी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करणार असे चित्र दिसत असताना आज अचानक महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी 2 अर्ज दाखल केले आहेत. भाजपने जळगावकर नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नसून फक्त ठेकेदारांची घरे भरली अशी घणाघात टीका कुलभूषण पाटील यांनी केली आहे. ज्यावेळेस त्यांनी असे आश्वासन दिले होते त्यावेळेस आम्ही त्यांच्या शब्दावरती भरोसा ठेवून जळगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो होतो. परंतु भारतीय जनता पार्टीने जळगाव शहराचा कुठलाच विकास न करता सर्व ठेकेदारांच्या घरात घरं भरले आणि त्या ठेकेदारांकडनं घरं भरून जळगाव शहराचा हा विकास न करता भकास केलेला आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 996 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून जळगाव शहरात 217 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.